पूर्ण महाराष्ट्र मध्ये आणि देशामध्ये त्या ठिकाणी अनाथाची माई ज्याला म्हणून ओळखला जातो अशा त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ त्या ठिकाणी आपल्यातून रात्री ती निघून गेलेली आहे का। खरं तर जन्म झाल्यापासून तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या माता मौलीचा संघर्ष आहे। अनाथ निराधार वंचित ज्यांना कुणाचा आधार नाही ज्यांना कुणाची सावली नाही आसरा नाही अशा त्या मुलांसाठी मुलींसाठी त्या माता माऊलीने पूर्ण आयुष्यभर पयाडीने काम केलं। आता झोळी घेऊन पदक पसरून भूमिका मांडून वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन अपमान होत असताना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन सभागृहामध्ये मोठ्या राजकीय लोकांच्या पुढे सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढे त्या ठिकाणी अनाथांच्या वेदना मांडून त्या ठिकाणी मदत गोळा करून अनेक तरुण या ठिकाणी तरुण आणि तरुणी सिंधुताईंनी घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनाथाच्या व्याख्या अनाथांच्या व्यथा मांडण्याचं काम केलं त्यांनी। सातत्याने लोकांनी बऱ्याच ठिकाणी अपमान केला त्यांचा परंतु ते अपनाव अपमान करत असताना सुद्धा त्याच्यावरती स्वार होऊन त्या ठिकाणी सिंधुताईंनी पूर्ण आयुष्यभरपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत इथं अनाथांची सेवा केलेली आहे। खरं तर अनाथाची व्याख्या जी आहे ती सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना माहिती नव्हती। अनाथांचं दुःख काय ते लोकांना माहिती नव्हतं त्यांची काय परिस्थिती असे कसं जीवन जगतात काय जगतात याच्याबद्दल लोकांना पाहिजे तेवढी माहिती नव्हती। परंतु सिंधुताई सपकाळांच्या माध्यमातून अनाथ कसे जीवन जगतात अनाथ मुली कसे जीवन जगतात त्यांचं शोषण कसं होतं ते कसे उघड्यावर राहतात कसे भीक मागून खातात त्यांना कुणाचाही आधार नाहीये या सगळ्या गोष्टीकडे लक्ष लावण्याचं काम लक्षवेधी निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सिंधुताई सपकाळांनी केलेले आहे। खरं तर त्यांनी अनेक लोकांसोबत काम केलेलं आहे त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई या परिसरामध्ये अनेक लोकांनी त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या अनुभवातून त्यांच्या सोबत राहून काही अनाथ आश्रम उभा केलेला आहे। खरं तर अनाथ आश्रमामध्ये मुलांना घडवण्याची प्रेरणा पण जी उभा राहिली निर्माण झाली तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभा राहिली आहे। आमचे सहकारी बाप्पूसाहेब ओळांनी त्यांचा आयुष्याचा प्रवास मांडला। खरं तर मी नेहमी लोकांना सांगतो की वेदना व्हाव्यात माणसाचा अपमान हवा परंतु इतका भी अपमान होऊ नये की माणसाने खचून जावं इतक्या वेदना होऊ नये की माणसाच्या शरीराच्या जखमेमधून सतत त्या अपमानाचं रक्त व्हावं। परंतु सिंधुताई महिला असून सुद्धा त्या ठिकाणी सातत्याने कष्ट करून भीक मागून त्या ठिकाणी त्यांनी अनाथ आश्रमाची निर्मिती केली आणि पुण्यासारख्या शहरामध्ये त्यांनी एक मोठा अनाथ आश्रम उभा करून कितीतरी अनाथ मुलांच्या त्या आई झाल्या सामुदायिक विवाह केले अधिकारी केले डॉक्टर केले प्राध्यापक केले साहित्यिक केले अशा अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी मदत करण्याचं काम केलं। मी सकाळी वाचन करत असताना मला एक त्यांचा मुद्दा माझ्या समोर आला की विदर्भातल्या आदिवाशांच्या प्रश्नासाठी आदिवाशांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलन उभा केलं त्या आंदोलनाच्या वेळेस त्यांच्यावरती हल्ले झाले कैक वेळेस हल्ले झाले ज्यावेळेस ते अनाथ आश्रम उभा करण्यासाठी प्रयत्न करत होते विदर्भामध्ये त्यावेळेस विदर्भातल्या काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यांच्यावर हल्ले केले त्या हल्ल्यामध्ये तिसरा जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये त्या जबर जखमी पण झाल्या होत्या अनेक गोष्टीचे त्यांच्यावरती हल्ले झाले परंतु त्या खचल्या नाही शेवटच्या क्षणापर्यंत तिथल्या अनाथांच्या ज्यांना सावली नाही ज्यांना मायबाप नाही त्यांच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभा राहून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करत असतानाच तिचा ध्येय हा या ठिकाणी तिने आज ठेवलेला आहे की आज आपल्यातून निघून गेले त्यांचं अपुरं असणारं काम त्या ठिकाणी आम्ही सर्व सहकारी निवारा बालघराचे आम्ही सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी तो सिंधुताई सपकाळांचा जो अर्धवट राहिलेलं काम जे आहे ते काम त्यांची प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी आम्ही हे काम करत आहोत। निवारा बालगृह त्या ठिकाणी जामखेड अहमदनगर जिल्ह्यामध्ये चालवलं जातं त्या ठिकाणी त्याच पद्धतीचे मुलं आदिवासामधले भटक्यामधले कष्टकऱ्यांचे उसतोड कामगारांचे वीटभट्टीचे कामगारातले मुलं त्या ठिकाणी एकत्रित आणून आम्ही सर्व ग्रामीण विकास केंद्राचे सर्व पदाधिकारी निवारा बालगृहाचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी तन मन लावून त्याच पद्धतीने मुलांना या ठिकाणी अन्न धान्य कपडे या ठिकाणी गोळा करून लोकवर्गणीतून गेली 5 वर्षापासून
आम्ही हे निवारा बालगृह चालू केले आहेत। आज खूप चांगल्या पद्धतीने मुले शिकतात, चांगल्या पद्धतीने मुले भूमिका मांडतात। हा विचार अनाथांनी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे, अनाथांनी चांगल्या पद्धतीने उभा राहिलं पाहिजे। हे स्वप्न सिंधुताई सपकाळांचं होतं, हे स्वप्न साकार करण्याचं काम त्या ठिकाणी जामखेड तालुक्यामध्ये निवारा बालगृहाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी करीत आहोत। निवारा बालगृहाच्या वतीने मी माझ्या परिवाराच्या वतीने हे आमच्या आईला त्या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि सिंधुताईचं जे काम आहे, आमच्या आईचं जे काम आहे, त्या ठिकाणी ते काम शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही सर्व टीम माझ्यासोबत काम करणारे बप्पूसाहेब आहेत, वैजनाथजी केसकर आहेत, संतोषजी आहे, त्याचबरोबर आमचं केसकर मॅडम आहेत, बाकीचे सगळे टीम आम्ही या ठिकाणी रिजवान बागवान आहेत, या ठिकाणी लहाने बंधू आहेत, सचिन दादा आहेत, बाकीची सर्व टीम आम्ही एकत्र येऊन तोच विचार घेऊन पुढे जाण्याचं काम करतो। जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी अनाथाच्या बाजूने, वंचितांच्या बाजूने, कष्टकऱ्याच्या बाजूने शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांना ज्यांना कुणाचा आधार नाही, ज्यांना कुणाची सावली नाही, त्यांची सावली म्हणून, त्यांचं बाप म्हणून, त्यांची आई म्हणून या ठिकाणी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत काम करणार आहोत। हीच खरी आदरांजली या ठिकाणी मी माई साहेबांना वाहतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।